पाहूया दिवसभरातील ठळक घटना. पाकिस्तानच्या कुरापतींना आळा घालण्यासाठी लष्कराने उचलले मोठे पाऊल. नियंत्रण रेषेवरील घुसखोरी रोखण्यासाठी सैन्य दलांच्या संख्येत वाढ. आजपासून पुन्हा अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू. निकाला अगोदरच अयोध्येत जमावबंदीचे आदेश. एअर इंडियाचा पाय आणखी खोलात. 120 वैमानिकांनी दिला राजीनामा. कंपनीकडून मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा वैमानिकांचा आरोप. उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडर स्फोटाने इमारत कोसळली. स्फोटात 10 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी. झाकीर नाईकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. नाईकच्या भाषणामुळे 127 तरुणांनी केला इसिसमध्ये प्रवेश. कुठल्याही परिस्थितीत राज्यात युतीचे सरकार येणार. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास. मी राज्यातील कुस्ती संघटनेचा अध्यक्ष. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर. पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कारभारामुळे राज्यात युतीचे सरकार आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चव्हाणांवर घणाघाती टीका. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची वर्णी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे पुत्र जय शहा यांची सचिवपदी निवड निश्चित. बंटीवर बबलीच्या सीपीएलमध्ये आर माधवनची एंट्री. सैफ अली खानने चित्रपटास नकार दिल्याने माधवन दिसणार चित्रपटात.